ताइवान पिंक पेरू आणि क्रिस्टल व्हाइट पेरू ही आम्ही व्हरायटी साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी लावलेली हे रोप अतिशय छान झालेला आहे आणि ही पूर्ण क्षेत्रावरती लावल्यानंतर आता साधारणतः 1.5 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीनंतर रोपाची वाढ अतिशय छान झालेली आहे। पण ही वाढ होतानाच अतिशय जास्त प्रमाणात त्याला कळ्या लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि ह्या कळ्या इतक्या आहेत की आता तुम्हाला मोजून दाखवतो एका झाडाच्या कळ्या। ह्या ज्या कळ्या आहेत आता तुम्ही जर बघितलं, बघा आता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आता इथे बघा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 साधारणतः 20 ते 25 कळ्या या प्रत्येक झाडाला लागलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता। आता झाड हे अतिशय छोटं आहे आणि लगेच ह्या कळ्या पकडणं म्हणजे फळ पकडणं हे या झाडासाठी हानिकारकही ठरू शकतं आणि झाडाच्या वाढीवरती याचा नक्कीच खूप जास्त परिणाम होऊ शकतो। त्यासाठी ह्या कळ्या तोडणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून झाडांची वाढ ही अतिशय व्यवस्थित होईल आणि त्यासाठीच आता ह्या कळ्या आम्ही आता तोडायला सुरुवात करणार आहोत। तर ह्या कळ्या आपण न ठेवता सगळ्या कळ्या अतिशय हळुवारपणे व्यवस्थितपणे, कारण की कळ्या तोडताना कधी कधी देठही तुटू शकतो, हे असं करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून ह्या पिकाची वाढ म्हणजेच ह्या बागेची वाढ ही अतिशय छान प्रमाणात होईल। बघा आता ह्या सर्व अशा कळ्या मी खाली तोडून टाकत आहे, जेणेकरून पूर्णच्या पूर्ण हे पूर्ण झाडाची ताकद ही ह्या कळ्यांच्या रूपाने त्या फळांमध्ये न जाता पूर्ण झाडावरतीच जाईल आणि झाड हे पूर्ण डेव्हलप होईल। आता अशा रीतीने ह्या सगळ्या कळ्या मी आता तोडून टाकलेल्या आहेत आणि असंच आता हे सगळीकडे आता आम्ही आता करणार आहोत। नक्कीच आता याचा हा तिसरा व्हिडिओ मी टाकलेला आहे लागवडीपासून, जसजसं ह्या झाडांची वाढ होईल तसतसं मी तुम्हाला ही याचं सगळं वाढ किंवा बाकीच्या गोष्टी हे दाखवणार आहे। मागच्या वेळी मी जीवामृत टाकल्यानंतरचा इफेक्ट किंवा टाकल्यानंतरचा फोटो व्हिडिओ मी टाकला होता आणि हे बघा जीवामृत टाकल्यानंतर किती छान डेव्हलप झालेलं हे झाड आहे। जीवामृतचा खरंच एकदम चांगला फायदा पण आहे। धन्यवाद।